101 रुपयाचा पारितोषिक मान्यश्री ॲडव्होकेट सचिनजी वाचवडे साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचा पारितोषिक सागर कापडी मुरबाड तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर जुन्नरचा आवाज निखिल ठोंबरे माझे मित्र यांना देखील 101 रुपयाचा पारितोषिक. सोनरपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आजच्या दिवसात शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो सोनरपाडा आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळतो तो संभाजीनगर मुरबाड संघ. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले सोनरपाडा संघाने आमंत्रित केलंय ते संभाजीनगर मुरबाड संघाला. संभाजीनगर मुरबाड संघ दोन फलंदाज मैदानात जाताना स्वप्नील गांगे डीजे जरा माईकचा आवाज वाढवायचा प्लीज. आवाज जरा जास्त द्या प्लीज माईकला. हॅलो हॅलो आमच्या मुरबाड तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा क्रिकेटर म्हणजे सागर कापडी मॅन फ्रॉम कळम खांडे यांच्या करता देखील 101 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा सचिनजी वाघचौडे यांच्याकडून. विनंती असेल सागर कापडे यांना आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. पुन्हा 202 रुपयाचं पारितोषिक सागर कापडे यांना. या दरम्यान डीजे यांना विनंती असेल जरा माईकचा आवाज वाढवायचा. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटकात गोलंदाज सचिन फरडे उर्फ गोट्या रायटम राऊंडचा मारा घेऊन सज्ज होतो त्याला सामोरं जातोय फलंदाज स्वप्नील गांगट. एक अव्वल दर्जा क्रिकेटर म्हणून त्याला ओळखलं जातं मुरबाड तालुक्यामधील एक मोठं नाव सचिन स्वप्नील गांगट. स्ट्राईकला येतोय डावखुरा फलंदाज आणि त्यासमोर गोलंदाजी करतोय तो सचिन फरडे उर्फ गोट्या. लेफ्ट राईटम राऊंडचा मारा घेऊन सज्ज होतोय त्याला सामोरं जातोय तो सचिन. षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू दिडकावून दिला पहिला चेंडू वरती एक मोठा प्रहार षटकार होतोय. धाव संख्येने संघाचा कथा करतोय सहा धाव संख्येने. 2019-17 मध्ये आतापर्यंत तिसऱ्यांदा भिडतोय एकमेकांच्या विरोधात. दोन वेळा नक्कीच सोनरपाडा संघ विजयी झालाय. तिसऱ्यांदा लढत होते आणि पहिला चेंडूर काय प्रत्युत्तर दिलंय स्वप्नील गांगड्याने. पहिला चेंडूर षटकार ठोकतोय षटकार दुसरा चेंडू. प्रत्येक षटकाराकरता 101 रुपयाचं पारितोषिक सचिनजी वाघचौडे साहेबांच्याकडून. या दरम्यान दुसरा चेंडू स्लोवर चेंडू चांगला गंडवलाय स्लोवर चेंडू वरती पहिला हादरा बसतोय संभाजीनगर संघाला. या दरम्यान पहिलाच हादरा बसतोय स्वप्नीलच्या रूपात. पहिला चेंडूवरती षटकार टोकला त्यानंतर गडी बाद होतोय चांगलं कम बॅक करतोय सचिन फरडे उर्फ गोट्या. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 6 धावा एक डावखुरा फलंदाज तंबूत परतल्यानंतर. आता मात्र कल्पेश दिनकर फलंदाजी करता जातोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश भोईर. अजून एक डावखुरा फलंदाज ज्याने धडक आहे बाद चषक वडवली येथे एक चांगली कामगिरी केली होती संभाजीनगर संघाकडनं तो म्हणजे प्रसाद दिनकर अजूनही मागे आहे.
षटकातील तिसरा चेंडू घेऊन बघा सज्ज होतोय सामना करतोय कल्पेश फुलटॉस चेंडू चांगला ड्राव पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण होतोय नक्कीच चेंडू उसळी घेतोय दरम्यान एक धाव पूर्ण होतोय कल्पेशने आपलं खातं खोललं एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या एक गडी बाद सात धावा अजून या षटकातील तीन चेंडू शिल्लक आणि प्रथमच स्ट्राईकला येतो तो उमेश भोईर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय संभाजीनगर आणि सोनरपाडा या दरम्यान षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हरचा मारा घेऊन टेंभरेंकडून सचिन या दरम्यान पुन्हा एकदा स्लो ओव्हर चेंडू चेंडू स्विंग होतोय या दरम्यान निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर धावसंख्या ती सात धावा चार चेंडू समाप्तीनंतर सात धावा एक गडीबाद सात ही धावसंख्या धावफल करते पाहायला मिळते या दरम्यान पूल केला चेंडू नक्कीच आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने ते चौकार होऊ शकतो का परंतु चेंडू थोडासा थांबतोय या दरम्यान दोन धावा नक्कीच पूर्ण होतोय उमेशने खाता खोलला दोन या धावसंख्येने संघाची धावसंख्या पाच चेंडू समाप्तीनंतर एक गडीबाद नऊ धावा अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि आतापर्यंत विचार करा गेला तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल संभाजीनगर संघाची कारण की चांगले गोलंदाज संभाजीनगर संघाकडे आहेत उलटा चेंडू आणि त्याचा फायदा उठवू शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे गडी तंबूत परततो उमेशच्या रूपात दुसरा विचार केला गेला पहिला चेंडूर षटकार ठेवला तर त्यानंतर सुंदर गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळेल अवघ्या तीन धावा ते दोन गडी बाद करण्यात यश मिळतंय जे सलामीला दोन्ही फलंदाज आलेले ते मात्र आता तंबूत परत आहेत उमेश आणि स्वप्नील वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आता संघाचा कर्णधार संघ दिशादर्शक गोलंदाज विलास वारगडे पहिला सामना विचार केला गेला तर या स्पर्धेमधल्या पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी अर्धशतक पूर्ण केले असा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू विलास वारगडे नडी यांकडनं गोलंदाजी मार भार सांभाळतोय उमेशची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद दिनकर डावखुरा फलंदाज प्रसाद दिनकर येतोय फलंदाजी करता स्ट्राईकला येतो कल्पेश दिनकर राईट आर्म ओव्हरचा मारा घेऊन सज्ज होतोय विलास लेग स्पिनचा मारा चांगला फटका एक स्ट्रेट ड्रॉप पाहायला मिळतो एक धाव पूर्ण नक्की दुसऱ्याचा प्रयत्न होईल चांगलं क्षेत्ररक्षण होतं हरेस याच आणि या दोन धावा सहज त्या ठिकाणी पूर्ण धावसंख्या वाढते धावसंख्या होते डबल झिरो मध्ये पदार्पण करते धावसंख्या होते अकरा धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात अकरा धावसंख्या पाहायला मिळते एक लो स्कोरिंग सामना झाला होता साजई आणि या सोनारपाड्या दरम्यान नक्कीच चान्स होता साजई संघाला एक बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा परंतु चांगली गोलंदाजी करत राजू राठोड यांनी या आपल्या सामन्याला विजय मिळवून दिला दरम्यान झेल उडाला नक्कीच लो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडते चांगला प्रयत्न होता स्वतःच्या गोलंदाजीवरती विलास याचा खरोखर कौतुक करत इतकं कमी या विलास वारगड्याचं या दरम्यान दोन धाव पूर्ण थोडस दुखापत ग्रस्त होतात विलास चांगला प्रयत्न होता स्वतःच्या गोलंदाजीवरती गोलंदाज टाकल्यानंतर मागच्या बाजूला धावून जायचंय आणि ते गोल झेल घ्यायचा एक चांगला प्रयत्न होता या दरम्यान थोडासा उजव्या पायाला त्यांना थोडीशी दुखापत होती या दरम्यान धावसंख्या वाढते धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात तेरा धावा पहिल्याच वर्षी रामचंद्र स्मृती चषक 2019 दिवस पहिला आणि काय आयोजन केलंय टेंभरे ग्रामस्थांनी या ठिकाणी फारच सुंदर आयोजन पाहायला मिळतं एक सुसज्ज मैदान कुठल्याही प्रकारचं या मैदानावरती दुखापत होईल असं काही दिसत नाहीये एक सुंदर मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय टेंभरे या ग्रामस्थांनी त्यांच्या संघाने या दरम्यान एक सुंदर फटका पुन्हा एकदा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही त्या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय नक्की दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि या दोन धावा पूर्ण होत्या या दरम्यान तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय
आणि या तीन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 16 धावा. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला गेला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा गोळा करण्यात यश मिळते संभाजीनगर मुरबाड संघाला. आणि नक्कीच प्रयत्न असेल 5 षटकामध्ये कमीत कमी 12 सरासरीने 60 धावा तरी गोळा झाल्या तरी पण एक 4 षटकांचा सामना आहे. पंच धावसंख्या होते 17 धावा. अजून या उर्वरित 15 चेंडू आहेत या पहिल्या इनिंग मधले. 9 चेंडूचा खेळ संपतो. 9 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा गोळा करण्यात यश मिळतंय संभाजीनगर मुरबाड संघाला. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा अपर प्रथम स्ट्राईकला येतो तो प्रसाद. या दरम्यान सुंदर फटका. कुठल्याही प्रकारचा चान्स नसेल मला तरी वाटतंय क्षेत्ररक्षकाला. आणि या दरम्यान चौकार पहिला चेंडूर चौकार ठोकतोय प्रसाद. आपलं खातं खोलतो 4 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या वाढते 21 धावा. झाला तर एक अंडर 20 खेळाडू आणि चांगलं फलंदाजी करतोय आपल्या संघाकरता. आतापर्यंतचा फार प्रभावित केलं या फलंदाजाने. या दरम्यान पुन्हा एकदा एक सेफ शॉट खेळतोय. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. या दरम्यान 2 धाव पूर्ण. धावसंख्या वाढते. धावसंख्या 23 धावा. ज्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं होतं कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आणि त्याच ठिकाणी चेंडू खेळून काढतोय आणि सुंदर फलंदाजी करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर एक क्रिकेट च्या विषयात विचार केला गेला तर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्याच ठिकाणी चेंडू खेळून काढतोय. पुन्हा एकदा स्लीपच्या दरम्यान चेंडू चांगला झेल घेतोय सचिन फरडे. 3रा गडी बाजू तंबूत परततोय प्रसादच्या रूपात. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 2 षटका समाप्तीनंतर 3 गडीबाद 23 धावा. दरम्यान गोलंदाज भार सांभाळतो वैयक्तिक पहिले सांघिक 3रा षटकात आलतो गोलंदाज रोशन बांगर. त्याला सामोर जातो तो कल्पेश तिनकर. आता मात्र प्रसादची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज अमोल कथोरे. या दरम्यान 1 धाव पूर्ण करतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24 धावा. अमोल कथोरे बाबतीत सांगायचं झालं तर 11 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 6 चेंडू जरी अमोल कथोरे खेळून काढलं तर 6 चेंडूमध्ये 3 षटकार मारू शकतो असा फलंदाज. एक मोठा फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे अमोल कथोरे. आता मात्र स्ट्राईकला येतोय संघाचा कर्णधार. या दरम्यान पहिला चेंडू धुडकावून दिलाय. झेल होऊ शकतो का? आणि पहिल्या चेंडूवरती अमोल कथोरे तंबूत परततोय. चांगला झेल हरेशच्या रूपात. हा देखील एक धडकेदार फलंदाज. चांगला फटका होता पण तितकाच चांगला झेल पाहायला मिळाला हरेशच्या रूपात. या सामन्यामध्ये हरेश
विलास आणि कैलास एकाच घरातील हे खेळाडू. कैलास आणि हरीश हे दोन्ही विलासचे भाचे आहेत आणि मामा देखील खेळतोय, यष्टी रक्षण करतोय विलासच्या रूपात. या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार फटका मारा प्रयत्न होता, झेल घेण्याचा देखील प्रयत्न होता. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एकदा पूर्ण, दुसरा प्रयत्न, दुसऱ्या देखील पूर्ण होतो, तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, पण तिसरी धाव ठिकाणी पूर्ण होत नाहीये. राजू वारगडे चांगलं बॅकिंग पाहायला मिळतंय, दोनच धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 26 धावा. अजून या इनिंग मधले 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 4 गाण्याच्या मोबदल्यात 26 धावा पाहायला मिळतीये. शॉर्ट पिच चेंडू चांगला एक्झिट केला, या दरम्यान पहिला षटकार टोकतो अमित आपल्या फलंदाजीतून. अमित वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय, संघाची धावसंख्या पाहायला गेली धावसंख्या होती 32 धावा. जशी कमीत कमी 50 ते 48 धावा करणं गरजेचं असेल सोनारपाडा संघापुढे, त्याची सुरुवात मात्र या ठिकाणी करून देतोय अमित. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर दोन झटके लवकरात लवकर लागले होते ते संभाजीनगर मुरबाड संघाला, त्यानंतर चांगली सुरुवात करून देतोय तिसऱ्या षटकामध्ये तो अमित. धावसंख्या 32, 4 गड्यांच्या मोबदल्यात, अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. चांगली फलंदाजी करतोय तो अमित, एक षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा केल्या होत्या, आपलं खातं खोललं होतं, त्यानंतर एक षटकार ठोकला. षटकातील पुढचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, सोडून दिलाय. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही. या दरम्यान एक सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळतीय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या होती ती 32 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतो. एक षटकार ठोकल्यानंतर चांगला कमबॅक करतोय तो गोलंदाज रोशनच्या रूपात. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4 गडी बाद 32 धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजू राठोड, ज्याने आपल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा दिल्या होत्या साजय संघाविरुद्ध खेळत असताना, आणि आता 2 धावांच्या जीवावरती आपल्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये ज्यांनी पोचून दिलंय तोच राजू राठोड. आता शेवटचा षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिलं सांघिक चौथे टकात आलतोय राजू राठोड. धावसंख्या होती 32 धावा. आता मात्र कुठेतरी पूर्ण विराम लागलेला आहे, चांगली सुरुवात होती संभाजीनगर संघाची, पण 18 चेंडूचा विचार केला गेला तर 18 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा धावफरकावरती पाहायला मिळतीय. कुठेतरी असं वाटतं की नक्कीच 4 धावा कुठेतरी मागे चाललाय संभाजीनगर संघ, कारण की 24-12 सरासरी या संघापुढे नक्कीच राखणं गरजेचं असेल. एक विलास वारगडेच्या बाबतीत सांगायचं झालं, कैलास जोशी आहेत, विलास वारगडे, राजू राठोड, त्याचबरोबर राजू वारगडे, हरेश, हे चांगला अष्टपैलू भरणा असलेला संघ. त्याप्रमाणे सुंदर फटका, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि गडी बाद होतोय, 5वा अधरा बसतोय. आणि कल्पेच्या रूपात लागलेला 5वा अधरा, धावसंख्या स्थिर 5 गाडी बाद 32 धावा. कल्पेची जागा घेण्यासाठी जातोय फलंदाज चंदू, चंद्रकांत उर्फ चंदू या नावाने नावाजलेला फलंदाज. या दरम्यान हेलिकॉप्टर कॉल शॉट करण्याचा प्रयत्न, या दरम्यान एक धाव पूर्ण होते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 33 धावा. एक खोलवर टप्प्यात चेंडू कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं अमितकडे, एक धाव पूर्ण करते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 33 धावा.
मोठा फटका मारा प्रयत्न नक्कीच होता. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. पंच आहेत जय पवार, एक मोठे पंच आणि मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच जय पवारच्या रूपामध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतायत जय पवार. त्यांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतोय, त्यांचं कौतुक देखील करतोय की तुम्ही मुरबाड नगरीमध्ये या ठिकाणी आज आलात आणि मुरबाडच्या वतीने पूर्ण एमसीएच्या वतीने आपलं खूप खूप आभार आणि आपलं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्यात चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चंदूने खातं गोल एक या धावसंख्येने, धावसंख्या होती 35 धावा. मुरबाड नगरीमध्ये प्रथमच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जय पवार. कित्येकदा आपण पाहिलं असेल जय पवार यांना एक खेळाडूच्या रूपामध्ये खेळणारा खेळाडू. या तर सुंदर फटका, पुन्हा एकदा एक मोठा फटका अमितच्या बॅटीने होतोय, षटकार होतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 41 धावा. त्याचबरोबर वर्मा सर यांना आपण कित्येकदा मुरबाड नगरीमध्ये पाहिलेले आहेत, पण जय पवार यांना प्रथमच आपण मुरबाड मध्ये पाहतो. या तर पुन्हा एकदा फाईनल क्षेत्रामध्ये चौकार येतोय, बॅक टू बॅक एक षटकार नंतर एक चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या वाढते, धावसंख्या 45 धावा. एक असे पंच आहेत की त्यांनी कित्येक खेळाडू घडवले या ठिकाणी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक खेळाडू अजूनपर्यंत खेळतायत आणि आपलं नाव रोशन करतायत या ठिकाणी. दरम्यान धावचित्च्या रूपामध्ये एक हादरा बसतोय. षटक संपतय, चार षटका समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडीबाद 45 धावा. विजयाचं लक्ष आहे 46 धावांचं, एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विक्रांत केणे ज्या संघामध्ये, विक्रम केणे प्रतिष्ठान या संघामधनं जेवढे खेळाडू खेळतायत मला तरी असं वाटते तेवढे जेवढे खेळाडू खेळतायत तेवढे खेळाडूंना घडवण्याचं काम केलंय ते जय पवार यांनी. आणि खरोखरच आवर्जून उल्लेख करेल या स्पर्धेचं कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2019 या स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस आणि या पूर्ण ग्रामस्थाने त्याचबरोबर टेंबरे या संघाने सुभाष केंभारी, राजेश केंभारी असतील त्याचबरोबर मनोज केंभारी असतील, शैलेश केंभारी असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सामने आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एवढे मोठे पंच आपल्या मुरबाड नगरीमध्ये पाहतोय. खरोखर त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतोय आणि एक चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय मुरबाड तालुक्यात टेंबरे या गावामध्ये. नक्कीच समीकरण पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 46 धावांचं आहे आणि हे दोन मोठे फलंदाज मैदानात जात आहेत विलास आणि राजू राठोड. पुन्हा एकदा सूचना करतो आजच्या दिवस शेवटचा सामना आहे पण तरी पण जे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहतायत आणि ज्यांचे उद्या सामने आहेत परवा सामने आहेत म्हणजे जेवढे सामने अजून शिल्लक आहेत अजून 5 दिवस या स्पर्धेचे बाकी आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. जे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 वेळा पॅनलाइज केलं गेलं 2 धाव्याने, ते पॅनलाइज का केलं गेलं त्याच्याकरता तुम्हाला एक या ठिकाणी मी सांगतोय. जी 38 सर्कलची रेषा आहे त्या रेषेच्या गडी जर बाद झाला त्या रेषेच्या आत आपला दुसरा फलंदाज मैदानात गेला पाहिजे आणि तिथनं क्रॉस झाला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी दिली जाणार आहे. एक चांगलं नियोजन आणि आयोजन आणि एक चांगले निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेमध्ये न लागावं अशी काळजी घेत आहेत ते टेंबरे ग्रामस्थ आणि टेंबरे संघ. वर्मा सर आपण पाहतायत
फ्रंट पंच स्क्वेअर लेगला पाहतात आपण जय पवार वैयक्तिक पहिले संघी पहिले टकात आहे ते गोलंदाज स्वप्नील गांगट पहिला चेंडू चांगला सन्मान देतोय विलास निर्धाव चेंडू टाकतोय समीकरण बदलतोय धाव संख्या स्थिर आहे शून्य धावा अजूनपर्यंत खातं खोललं नाही कुठल्याही प्रकारचं विलासने 23 चेंडू आणि 46 धावांची गरज म्हणजेच आता मात्र 12 ची सरासरी जी हवी होती संभाजीनगर संघाला ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे 23 चेंडू आणि 46 धावांची गरज एकदा फुल टॉस चेंडू होता पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढायचा होता पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय आणि चांगल्या प्रकारे नक्कीच माहिती असेल विलासला देखील एक मोठा फलंदाज तितकाच मोठा गोलंदाज स्वप्नील गांगट एकमेकांच्या विरोधात एका संघामध्ये देखील खेळलेले हे फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील गांगट त्याला सामोर जातोय विलास स्वारगडे या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका कच्चा क्षेत्ररक्षण होतोय नक्कीच खातं गोलतोय आपल्या संघाचा विलास आणि स्वतः देखील एक या धाव संख्येने खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय तो सोनारपाडा संघाला खातं खोललं एक या धाव संख्येने नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव संख्या आपल्याला धावपर करते पाहायला मिळाली नसती पण अमितच्या बाबतीत सांगायचं झालं तरी दोन मोठे फटके पाहायला मिळाले अमितच्या फलंदाजीतून दोन षटकार ठोकले गेले अमितने आणि त्याचा फायदा संभाजीनगर संघाला झाला एक 12 ची सरासरी कमीत कमी आता पाहायला मिळते ती संभाजीनगर या संघाकडनं तीन चेंडूचा खेळ संपतो तीन चेंडू संपतीनंतर धाव संख्या होती धाव फलकावरती एक धाव या दरम्यान पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय समीकरण पुन्हा एकदा बदलतंय आता मात्र अडचणीत सापडतो सोनारपाडा संघ या पहिल्या षटकामध्ये नक्कीच कमीत कमी 8 ते 10 धावा येणं फार गरजेचं असेल सोनारपाडा संघाला पण आतापर्यंत चार चेंडूचा विचार केला गेला तर चार चेंडू मध्ये अवघ्या एकच धाव खर्च करतोय स्वप्नील आणि सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता या दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूवरती बोट फिरवली गेली होती जेवढा पेस ते चेंडू येईल असं वाटलं होतं राजू येला परंतु चेंडू स्लोवर गेला आणि तेवढा चांगला स्विंग देखील पाहायला मिळाला निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव धाव संख्या स्थिर धाव संख्या बिनगडी बाद एक धाव अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक 45 धावांचं लक्ष असेल उर्वरित 19 चेंडू मध्ये समीकरण नक्कीच मोठं होताना दिसतंय आता मात्र सोनारपाडा संघाकडून पुन्हा एकदा तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव काय षटक टाकलंय सोन संभाजीनगर संघाकडनं स्वप्नील गांगड्याने एका षटकामध्ये एकच धाव खर्च केले आणि आता समीकरण बदलतंय प्रत्येक षटकामध्ये 15 सरासरी धाव संख्या गोळा करायची आहे धाव संख्या स्थिर आहे एका षटका समाप्तीनंतर बिनगडी बाद एक धाव काम करे जिंगल पे काम किया मैंने गाने कम लिखे मैंने जिंगल गातळलं होतं अवघ्या चार धावा खर्च केल्या होत्या आणि आपल्या संघाला फ्रंट फुट मध्ये आणून ठेवलं होतं तोच गोलंदाज येतोय गोलंदाज मार्क वरती नडी एंड कडून गोलंदाज उमेश भोईर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय उमेश 18 चेंडू आणि 45 धावांची गरज सामना करतोय तो विलास अजून या राजूने आपलं खातं खोललं नाहीये पहिला चेंडू आपल्या षटकातील राईट आर्म ओव्हरचा मारा घेऊन सज्ज होतोय उमेश मोठा फटका नक्कीच वन बाउन्स चौकार
षटका होते 6 धावा. आता मात्र स्ट्राइक लाइट होते राजू राठोड, गेले 3 चेंडू मध्ये 1 धाव खर काढली नाहीये राजेने, आपलं खातं खोललं नाही अजूनही. 3 चेंडू आणि 0 धावा अजूनपर्यंत त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 4th चेंडू सामना करेल उमेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. षटकातील 3रा चेंडू घेऊन सामना करतोय तो राजू. धावसंख्या 6 धावा अजूनही 40 धावांची गरज असेल. उर्वरित 16 चेंडू आणि 40 धावा एक मोठं समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. सोळा चेंडू आणि 40 धावांची गरज. स्ट्राईकला येतो राजू राठोड. खोलवा टप्प्यात चेंडू, चांगला फटका, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला नक्कीच वरती फेकण्यामध्ये यश मिळत नाही. कार्पेट सहाय्याने खेळून काढला चेंडू. गचाळी क्षेत्ररक्षण होतोय भरत माळे यांच्याकडून. या दरम्यान 2 धावा खर्च करतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8 धावा. लगेचच सामना लवकरात लवकर या ठिकाणी संपू द्या. पंच षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय उमेश. मोठा फटका येतोय, नक्कीच एक षटकार ठोकतोय राजू. एक ब्रँडेड शॉट ठोकतोय आपल्या फलंदाजी मधनं. डीजे धाव संख्या होते 14 धावा. एक मोठा फटका, एक खराब क्षेत्ररक्षणानंतर स्ट्राईकला आपण पाहिलं असतं तर विलास याला पाहिलं असतं. भरत याच्याकडून थोडी चूक होते त्या दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक वर आला राजू आणि त्याचा फायदा घेत एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लो फुलटस होता. या दरम्यान पुन्हा एकदा भरत माळी येते गोल चेंडूवरती, चांगला फेकी देखील होते. या दरम्यान मात्र एकच धाव खर्च करतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15 धावा. या दरम्यान जे लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, टेनक्रिकच्या माध्यमातून, आमचे शरद बोंबले आमचे मित्र दोन्ही संघाला शुभेच्छा देत आहेत. शरद बोंबले समीकरण बदलतंय. 13 चेंडू आणि 31 धावा. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. या दरम्यान एक सुपर शॉट पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय आम्ही त्यांच्याकडून. नक्कीच आपल्या संघाकरता कमीत कमी 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्यात अमित भुसार यांनी. पंचांना की लगेचच सामना चालू करायचा आहे आणि त्याचबरोबर आयोजकांकडून सूचना येते संभाजीनगर संघाकरता. शेवटचे 9 मिनिट आपल्याला शिल्लक आहेत. बारा चेंडू 29 धावांची गरज. अजूनही एकही विकेट या ठिकाणी खर्च केली नाही सोनरपाडा संघाने. आणि लक्ष 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष कुठेतरी नक्कीच त्यांना सोपं वाटत असेल सोनरपाडा संघाला, कारण की राजू आणि विलास अजूनही या मैदानामध्ये उपस्थित आहेत. चंदू येते गोलंदाजी माकवरती. चंद्रकांत उर्फ चंदू एक जुना गोलंदाज, फार वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज चंदू. अफलातून संघाकडून खेळणारा हा गोलंदाज संभाजीनगर. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय, अमोल येतो चेंडूवरती. वगळ झेल होतो, एक निर्णायक झेल असेल आणि झेल पकडतोय. पहिला हादरा मिळून देतोय चंदू आपल्या संघाला. राजू बॅक टू पवलियन. खरोखर एक सुंदर झेल, एक निर्णायक झेल होता आणि तो झेल टिपला
संघाच्या कर्णधाराने अमोल कथोरेने आणि पहिल्या चेंडूवरती ओल्ड इज गोल्ड काय असतं ते दाखवून दिलं चंदू याने. फार वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती तंबूत पाठवलं राजू याला आणि राजू जागा आला होतो हरीश. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. स्वप्निल कांगड येतो चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव खर्च करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. 10 चेंडू आणि 28 धावा. आणि शेवटचं षटक नक्कीच कर्णधार अमोल कथोरेला हाताळायचं. मागच्या षटक सामन्याचा विचार केला गेला तर एका षटकामध्ये 13 धावांची गरज असताना आपल्या संघाला एक चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला 9 धावांनी सामना विजय करून दिला. तोच अमोल कथोरे शेवटच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतो. झेल होऊ शकतो का गो फर्स्ट. आणि या दरम्यान झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव खर्च करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 19 धावा. अजूनही 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. झेल सुटतोय प्रसाद दिनकर यांच्याकडून. झेल थोडा कठीण होता पण चांगला प्रयत्न होता. आता स्ट्राईक घेतो. पुन्हा एकदा विलास वारगडे. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. संभाजीनगर आणि सोनारपाडा या दरम्यान आजच्या दिवसात शेवटची लढत पाहायला मिळते प्रेक्षकांना. या दरम्यान थोडासा इन स्विंग झालेला चेंडू. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होईल का. अमोल कथोरे येतोय. या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव खर्च करतोय. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत तरी चंद्रकांत याच. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20 धावा. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यात यश मिळतंय राजूच्या रूपात. अजूनही 26 धावांची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. जितके जास्त धावा शेवटच्या षटकामध्ये असतील तितक्याच चांगलं संभाजीनगर संघाला. कारण की अमोल कथोरेच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमोल कथोरे पहिली गोलंदाजी करत नव्हता. या सीझनमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकची कडा. झेल होतोय का. आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. बॅक टू बॅक दुसरा झेल सुटतोय. प्रसाद दिनकर कडनं झालेली चूक किती मागे ठरते. येणारे 7 चेंडू सांगतील. अजूनही 25 धावांची गरज आहे. जर का झेल घेतला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईकला आपल्याला दिसला असता. पण झेल सुटतोय आणि स्ट्राईक येतोय विलास. म्हणजे एक धाव या ठिकाणी प्लस होते आणि स्ट्राईकला येतोय विलास. विलासच्या बाबतीत सांगितलं एक मोठा खेळाडू म्हणून मानला होता. मुरबाड तालुक्यातील एक मोठा खेळाडू विलास. उलटा चेंडू बघू दिडकून दिला. नक्की त्या चेंडू वन बाउन्स चौकार. डीजे तो खास राजू पाटील आला नावत होती चर्चा गावागावात. एकच वादा रमसराजदादा. एकच वादा रमसराजदादा. एकच वादा रमसराजदादा. एकच धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. सामना लगेच चालू करायचा. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. एक षटक आणि 21 धावा. तब्बल 3 मोठे फटके मारणे फार गरजेचं. आणि स्ट्राईकला येतो हरीश. नक्कीच कुठेतरी अमोलला एक चांगली या ठिकाणी बाब असेल की हरीश स्ट्राईकला आहे. पण हरीशच्या बाबतीत सांगायचं झालं एक छोटा खेळाडू नक्कीच आपल्याला दिसतोय पण मोठे फटकेमध्ये मारण्यामध्ये हा फार माहिर असलेला फलंदाज हरीश तो स्ट्राईकला आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात या 2018-19 सीझनमध्ये 3 वेळा हे संघ एकमेकांसमोर खेळले गेले आणि त्या दरम्यान 2 वेळा विजेते ठरले ते सोनारपाडा संघ. आता मात्र पाहायला गेलं तर 60% सामना संभाजीनगर या संघाकडे झुकलेला आहे. परंतु विलास वरगडे हा मैदानात उपस्थित आहे. एका बाजूला अमोल कथोरे संघाचा कर्णधार तर एका बाजूला विलास वरगडे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या या षटकामध्ये कुठल्या प्रकारची कमालगत. या दरम्यान पंचांकडनं व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत भर होतीय. धावसंख्या वाढतीय. धावसंख्या होती ती 26 धावा. अजूनही 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा.
दोन मोठे फटके सामना समीकरण बदलू शकतात आणि एक चेंडू संभाजीनगर संघाकडनं सामना फिरवू शकतो. या दरम्यान त्रिफळाची एक खोलवर डप्प्या चेंडू हरेश बॅक टू द पवेलियन. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज, प्रत्येक चेंडू मध्ये चौकाराची गरज आहे आणि एक चेंडू संघाला आतमध्ये आणू शकतो तर एक चेंडू सोनरपडा संघाला बाहेर काढू शकतो. म्हणजे एका चेंडू समीकरण आहे फक्त. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज, एक मोठा फटका संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवू शकतं तर सोनरपडा संघ, आणि एक चेंडू जर निर्धाव किंवा विकेट गेली तर आपल्या संघाला पूर्णपणे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही मजबूत करू शकतो. या दरम्यान चार चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, पण तब्बल 3 षटकार ठोकणं फार गरजेचं असेल. आणि नक्की या चार चेंडूमध्ये विचार केला गेला तर विलास वारगडे या चार चेंडू खेळणं फार गरजेचं असेल. एक चेंडू जर निर्धाव टाकला तर संभाजीनगर संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान 99% राखू शकतो. कारण की स्पर्धेचं फॉर्मॅट असं सुपर ओव्हर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये जाईल. त्यानंतर मोठा फटका येतो, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, झेल होऊ शकतो का? या दरम्यान एक निर्णयक्षणी पकडलेला झेल आणि या दरम्यान नक्कीच 100% सोनरपडा संघ या स्पर्धेतून 90% तरी बाहेर जाऊ शकतो. कारण की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. आणि सचिन परडे बाबतीत सांगायचं झालं तर सचिन परडेने येत्या मागच्या आठवड्यामध्ये धडाकेबाज चषकमध्ये 2 सामन्यांमध्ये लगातार 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. आता मात्र तोच पराक्रम त्याला पुनरावृत्ती करावी लागेल. कारण की 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, 18 धावा केल्या तर सामना येईल सुपर ओव्हरकडे. तीन चेंडू आणि 18 19 धावांची गरज. आणि या दरम्यान हा स्लोवर चेंडू निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच जितू चव्हाण याची कमी या ठिकाणी भासली गेलेली आहे. काय षटक हाताळलं होतं स्वप्नील गांगडेने, पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव दिली आणि त्याच्याच कारणास्तव. आणि त्याचबरोबर अमोलचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. अमोलच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमोल मागच्या सीझनमध्ये एकही षटक हाताळलं नव्हतं, पण अशी अडचण आली की गोलंदाजी टाकणं भाग पडलं आणि त्या गोलंदाजीच्या जीवावरती आत्तापर्यंत सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये एक प्रभावी गोलंदाजीच्या जीवावरती अमोल कतोरेने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. या ठिकाणी विजयी होतोय तो संभाजीनगर संघ. विजयी संघाचं खूप कौतुक. मी या ठिकाणी थांबतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पार पडतोय.